नमस्कार, मी जयेश खेरनार, ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉगर. तुम्ही सगळे मला फक्त नाशिक या नावाने ओळखतात. आता सध्या नाशिकमध्ये आमचं जे फूडची जर्नी आहे, जी ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉगिंगची जर्नी आहे, त्याच्यामध्ये मी एक छोटासा पार्ट आहे. तर छान वाटतंय, आज जे आम्ही खूप सारे हॉटेल्स फिरलो आहे, नाशिकचं सगळ्या प्रकारचं जेवण झालं आहे, चमचमीत असो, खारट असो, गोड असो किंवा आंबट असो, या सगळ्या प्रकारचं जेवण करून झालंय. तर खूप छान प्रवास होता. या प्रवासामध्ये खूप काही शिकायला मिळालं, म्हणजे अनेक हॉटेल्सचे बिझनेस कळाले, अनेक बिझनेसमधून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर खूप छान प्रवास चालला आहे, अजूनही पुढे जात राहणार आहे. सगळ्यात पहिले तर जसं इंजिनिअरिंगमधून पासआउट झालेलो आहे, इंजिनिअरिंग करत असताना आम्ही अनेक हॉटेल्समध्ये जायचो. रविवार शनिवार आला की कॉलेज सुटलं, शनिवारी कॉलेज सुटलं की आम्ही काय करायचो, की कुठं काही जवळ मिळतं का जेवायला, काही असं नवीन खायला, तर आम्ही तिकडं जायचो. तर एकदा नवीन नवीन सगळ्यांनी मोबाईल घेतले होते, सगळ्या वेळेस काही एवढे महागडे मोबाईल नसायचे कोणाकडं, कोणाकडे काय आयफोन वगैरे त्यावेळेस नसायचे, साधे फोन असायचे. पुढे गेलो का आम्ही फोटो काढायचो. तर एकदा असंच झालं, आम्ही एका हॉटेलला गेलो होतो आणि तिथं आम्ही काय जेवण जसं ॲज युजल सगळं जेवण मागवतो तसं मागवलं, आणि आमचे फोटो काढत असताना माझ्या एका मित्राने त्या डिशचाही फोटो काढला. आता त्यावेळेस नवीन नवीन व्हॉट्सअप सुरू झालं होतं, कोणाला ते स्टेटस वगैरे माहिती नव्हतं. तर आम्ही मग चला तो फोटो त्या स्टेटसवर अपलोड केला. तर एरवी आपले फोटो पाहून कोणी लवकर कमेंट करायचं नाही, पण त्या दिवशी त्या जेवणाचा फोटो पाहून सगळेजण कमेंट करायला, त्यावेळेस क्लिक झालं की हां चला ह्या कंटेंटच्या माध्यमातून लोकांना जर आपण सांगितलं की हे तर त्या ठिकाणचं ते जेवण फेमस होतं. की फूड ब्लॉगिंग हा काय प्रकार असतो हा नाशिकमध्ये कोणाला माहीत नव्हता. म्हणजे नाशिकमध्ये ती काय म्हणतो नाही का, ती ब्लॉगिंग परंपरा अजून चालू झालेलीच नव्हती. माझे काही मित्र तसे फोटो वगैरे काढून इंस्टाग्रामवर टाकायचे, तर मग मी पण सुरुवात केली, हळूहळू टाकायला लागलो. मग हळूहळू त्या माध्यमातून लोक रिप्लाय करायला लागले, अरे कुठं आहे, मग जागा सांग, मग असं मी डेली करायला लागलो. मग मला काय म्हणतो नाही का, जे कधी आपल्याला फॉलो नाही करायचे ते पण लोक फॉलो करायला लागले, ते भारी वाटायला लागलं. पहिले फोटोने सुरुवात झाली ब्लॉगिंगची, त्याला ब्लॉगिंग हा नाव आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. एक जस्ट जातो, आवडतं म्हणून फोटो टाकतो, त्याला ब्लॉग काहीतरी म्हणतात किंवा हा ब्लॉगिंगचा प्रकार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. असं करत असताना मग कळालं की बाहेरचे पुणे मुंबईमध्ये याला ब्लॉग्स म्हणतात. हे लोक बऱ्याच ठिकाणी काय व्हायचं की लोक कंटेंट रायटिंग करायचे, की तू कुठं गुगलवर गेले का तुम्ही सर्च केलं की तुम्हाला त्याबद्दलची माहिती आणि ते मिळायचं, पण ते खूप मोठा लेख राहायचा, त्याला ते ब्लॉग म्हणायचे. हा ब्लॉग काय होता, हा फोटो विथ डिस्क्रिप्शन, म्हणजे लोकांना काय कळायचं की तिथं काय आहे आणि तेच तुमच्या लिहिलेलं पण आहे, आणि त्याच्यावर आम्ही लोकेशन पण टाकून द्यायचो. लोकांना एकदम भारी कळायला लागलं की हा आता याचा फोटो पण आहे, याची माहिती पण आहे, याचा पत्ता पण आहे. मग आपण जा, मग त्या हॉटेलला गर्दी व्हायला लागली. मग काही लोक सांगायचे की आम्ही तुमचा ना फोटो त्याच्यावर पाहिला म्हणून आलो. मग त्या हॉटेलवाल्यांना कळायचं का याने कुठं पाहिलं. मग त्यावेळेस काहींची अकाउंट असेल, काही यंग पिढी होती तेव्हा की जी इंस्टाग्राम वापरायची, मग त्यांनी आम्हाला बोलवणं सुरू केलं. हळूहळू तो आवड बिझनेसमध्ये रूपांतर व्हायला लागलं, म्हणजे कुठंतरी याला ब्लॉगमध्ये रूपांतर व्हायला लागलं. त्यातनं पैसा नव्हता, पैसा हा झिरो होता, म्हणजे आपण त्याच्यातनं एक रुपया कमवत नव्हतो त्यावेळेस, फक्त एक आवड जाणं खाणं फक्त. आता आता अशी सुरुवात झाली होती की सगळे हॉटेल्सवाले बोलवायचे पण फ्रीमध्ये जेवण द्यायचे. मग त्यावेळेस पण मग असं चालू केलं की नुसतं फोटोज नाही काढायचे, आता आता आपण आहे ना त्याला काहीतरी चांगल्या पद्धतीने फोटो काढायचे. मग हळूहळू आम्ही आमच्या फोटोच्या स्किल्समध्ये इम्प्रूव्हमेंट केली, आणि त्याच दरम्यान इंस्टाग्रामने एक नवीन अपडेट केला की तुम्ही व्हिडिओ पण टाकू शकता. म्हणजे पहिले व्हिडिओ ज्या छोट्या होत्या थोड्याशा, आता मोठ्या यायला टाकू शकतो आपण. पहिले मला असं वाटतं की एक मिनटाची व्हिडिओ टाकता यायची, त्यानंतर तो आता वाढत गेला, IGTV व्हिडिओ यायला लागल्या. कारण की नाशिकमध्ये अजूनपर्यंत असं कोणी नाही का जो व्हिडिओ ब्लॉग बनवतो, आणि त्याच्या माध्यमातून लोकांना कळेल की ॲक्च्युअल जागा पण कशी आहे, ती दिसते पण कशी, आणि जो तिथलं जे जेवण आहे ते दिसतं पण कसं आहे पण कसं, त्याची टेस्ट ॲक्च्युअलमध्ये कशी, हा खरा रिव्ह्यू लोकांपर्यंत पोहोचवायचा. जेणेकरून लोक म्हणजे नुसतं फोटो पाहून नाही, कारण की फोटोवर बऱ्याच वेळा आपण काय करतो की त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करायचे असतात, ते फोटोमध्ये थोडं भारी दिसतं, पण हे व्हिडिओच्या माध्यमातून काय की लोकांना ॲक्च्युअल कळेल की कोणतीही गोष्ट जर मिळवायची असेल ना तर तुम्हाला मेहनत करणं खूप गरजेचं असतं. एका दिवसात कोणी माणूस मोठा होत नाही, त्याला सातत्याने मेहनत करणं गरजेचं आहे, तेव्हा तो एक दिवस जाऊन मोठा होतो. तर त्या बोलण्यातनं कळालं, आणि नंतर मग आम्ही स्वतःवर पण काय करायचं की आपल्याला आता मेहनत करायची याच्यात, आणि हा ज्या क्षेत्र आपण निवडलंय त्या क्षेत्रात आपल्याला वरती जायचंय. तर मग याच्यासाठी सगळ्या गोष्टी ट्राय करायला लागलो. मग अजून व्हिडिओ केल्या. नाशिकच्या त्या काळात 2 ते 3 मिसळ अशा खूप फेमस होत्या, जुन्या काळात होता. जसं की एक गंगा मिसळ होती, त्यानंतर ओम टी हाऊसची एक मिसळ होती, जे जुन्या नाशिकात तुम्हाला आजही बघायला मिळेल, अजूनही आहे त्या. तर त्यांच्यापर्यंत पोहोचलो. तर त्या गंगा मिसळला गेल्यानंतर तिथले जे
ओनर होते, त्यांच्याशी बोलताना मला कळालं की खरी मिसळ परंपरा आपल्यापासून चालू झाली नाशिकमध्ये, आणि आज नाशिक ही मिसळ सगळ्यांच्या घरोघरी. नाशिक मिसळ म्हटलं की नाशिकचं नाव येतं, सगळ्यात भारी मिसळ कुठली तर नाशिकची. तर ह्या बिझनेस कळायला लागल्या आम्हाला. मग असं करत करत आम्ही मग त्या व्हिडिओ बनवणं, त्याची एडिटिंग करणं, मग एडिटिंगचे स्किल सुधारत गेलो की एडिटिंग करताना काय काय लागतं गरजेचं. काय नुसतं व्हिडिओ टाकायची, नुसतं बनवली आणि टाकली असं नसतं. त्याच्यामागं तो बिझनेस काय म्हणतोय, ती सुरुवात काय, ह्या माध्यमातून खरं आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि लोकांना त्यातनं कळेल की मेहनत केल्यानंतर काय होऊ शकतं. थोडंसं लोकांना वाटलं पाहिजे की हा मी मला मनात आलं तर मी लगेच हॉटेल टाकून दिली, असं कधी होत नाही. त्याच्यामागं काय कष्ट होते त्यांचे, तर ते पण आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं. म्हणजे उद्या उठून जर कोणाला काही बिझनेस सुरू करायचा असेल तर तो बिझनेसची हिस्ट्री आपण त्यांना सांगायची आणि लोक त्याच्या त्या माध्यमातून 1-2% तरी मोटिवेट झाले तर ते आपल्या कामात येईल. अशा व्हिडिओ बनवायला लागलो, हळूहळू करत करत इंस्टाग्रामवर फेमस व्हायला लागलो. आता जे हॉटेल्स आम्हाला पहिले फक्त फ्रीमध्ये म्हणतो आपण की बोलवायचे, आता ते हॉटेलवाले पैसेही द्यायला लागले. म्हणजे आता कुठेही जायचं हॉटेलला तर त्या हॉटेलबद्दलची पूर्ण माहिती, त्यांनी तुमचा बिझनेस कसा सेट केला, त्या हॉटेलला बनवण्यासाठी त्यांनी काय मेहनत केली, त्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण हिस्ट्री घ्यायचो, त्यानंतर कॅमेऱ्याचे अँगल्स कसे असतील, त्यांचा बिझनेस लोकांपर्यंत कसा पोहोचेल, त्यांनी बनवलेलं जेवण हे किती छान आहे आणि किती स्वच्छता आहे हे सगळं सांगणं. म्हणजे लोकांना काय वाटतं की हे काय करतात, नुसतं फोटो काढतात, अपलोड करतात, व्हिडिओ काढतात, अपलोड करतात, एवढं ना करतात, त्याच्यामागची मेहनत आहे कोणाला माहीत नसतं. तुम्हाला आयुष्यात कधी मोठं व्हायचं असेल ना तर 3 गोष्टी कधी विसरायच्या नाही, मेहनत, जिद्द आणि चिकाटी. या 3 गोष्टीमुळं माणूस कुठल्याही क्षेत्रात असो तो यशस्वी होऊ शकतो. मेहनत म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी किती मेहनत करताय, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची त्यासाठी तुम्ही किती अभ्यास करताय, सगळ्यात महत्त्वाचं मेहनत करणं. जिद्द म्हणजे काय, तर ती गोष्ट मला मिळवायची, ज्याच्यासाठी मी मेहनत केली ना ती गोष्ट मला मिळवायची, यासाठी तुम्हाला जिद्द असली पाहिजे, कमी ती मिळवणारच. आणि चिकाटी, जी गोष्टीसाठी मी मेहनत केली, जी जिद्दीने मी मिळवली, ती टिकवून ठेवण्यासाठी मला किती राहायचं आहे त्या गोष्टीची चिटकून, ती म्हणते चिकाटी. तुम्ही ह्या 3 गोष्टी पाळल्यात ना तर आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकतात, हा 100% फॉर्म्युला आहे. तर या गोष्टीमुळं माणूस हळूहळू पुढं जातो आणि अशा गोष्टी मिळाल्या आणि आज नाशिकमध्ये खूप चांगलं नाव आहे आमचं. म्हणजे लोक असं म्हणतात की तुमच्या कंटेंटमुळं आज आम्ही नाशिकल्या कुठल्याही हॉटेलमध्ये न विचार करता जातो. काय, कारण की नाशिक अशी गोष्ट आहे की नाशिकमध्ये काय नाही आहे, नाशिकमध्ये सगळं काही आहे. तुम्ही नाशिकला सांस्कृतिक वारसा लाभला आहे, आध्यात्मिक वारसा लाभला आहे, त्यानंतर तुमचे पौराणिक वारसा लाभला आहे, ऐतिहासिक वारसा लाभला आहे, सगळ्या प्रकारे नाशिक हे परिपूर्ण आहे. तर नाशिकला, हे परिपूर्ण नाशिकला लोकांपर्यंत घेऊन यायचं हे काम वसा आम्ही घेतलं आहे आणि तो नक्की आम्ही नाशिककरांपर्यंत आता पुढच्या काही काळात पोहोचवणार आहे. आता जसं आम्ही नाशिकचं कंटेंट टाकत होतो तर नाशिकमधले बरेचसे इन्फ्लुएन्सर आता नवीन येतात, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपणसुद्धा इन्फ्लुएन्सर आहो. मी एक त्यांना सांगेल की नाशिकचे जेवढे आपले इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही या क्षेत्रात या, अवश्य या, तुम्ही येताय तर चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्ही एका रात्रीतनं फेमस नाही होऊ शकत. तुम्हाला फेमस होण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करणं गरजेचं आहे. कारण की कोणाला काय वाटतं की नुसतं फोटो काढला टाकलं झालं असं काही नाही, तर त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. त्याच्यामागं काय मेहनत असते हे नवीन इन्फ्लुएन्सरने समजलं पाहिजे. तुमच्याकडे जर मेहनत, जिद्द आणि चिकटी असेल आणि तुम्ही या 3 गोष्टी जर पाळल्या तर एक इन्फ्लुएन्सर जगतात, म्हणजे नाशिक आपल्या या क्षेत्रात एक इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही खूप फेमस होणार, खूप नाव कमवणार. तर आज नाशिक उद्योग नीतीबरोबर आज माझी भेट झाली, खूप छान वाटलं बोलून सगळ्यांशी. मी सुद्धा तुमचं नाशिक उद्योग नीती हे पेज बघत असतो तर मी स्वतः मोटिवेट होतो. बऱ्याच वेळा मला कधी कधी वाटतं की मी चुकीचं करतोय की बरोबर करतोय, माणूस नेहमी दुविधेत असतो. पण मी जेव्हा तुमचं पेज बघतो, नाशिक उद्योग नीती, जेव्हा मी पेज इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब कुठं पण बघितलं, तिथलं जेवढे लोक आहेत त्यांच्याकडे जेव्हा मी बघतो तेव्हा एक मोटिवेट होतो, छान वाटतं, एक ऊर्जा येते आणि परत नवीन काम करण्याची जोमाने ती इच्छा जागृत होते. तर मी सगळ्या माझ्या इन्फ्लुएन्सर असतील, जेवढे माझे मित्र असतील किंवा फॉलोअर्स असतील, दर्शक असतील, सगळ्यांना तेच सांगेल की नाशिक उद्योग नीती पेजला तुम्ही जाऊन फॉलो करा. खरंच तुम्हाला एक नवीन उमेदीची किरण जागी होईल. आणि जेव्हा आपण आपल्याला कळतं की दुसऱ्यांचा बिझनेस कसा चालला आहे किंवा दुसऱ्यांचा आयुष्यात काय प्रगती करत आहे, तेव्हा स्वतः पण मोटिवेट होतं. तर नक्की जाऊन फॉलो करा त्यांना आणि फॉलो करत राहा नाशिक उद्योग नीतीला. तोपर्यंत नमस्कार.